अंतरवाली सराटीमध्ये 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बैठकीचं आयोजन, तर जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष. महायुतीच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात दिल्लीत रात्री उशिरापर्यंत खलबत, मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत सुरू होती बैठक. काँग्रेसचे विदर्भातील उमेदवार जाहीर, नागपुरातून विकास ठाकरे, गडचिरोलीतून नामदेव किरसान, तर रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर. विजय शिवतारेंनी सासवडमध्ये बोलावली आहे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक, बारामतीतून अपक्ष निवडणूक लढण्यासंदर्भात यावेळेस घोषणा होण्याची दाट शक्यता. साताऱ्यात भाजपकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी घोषित, दिल्लीतील बैठकीत उदयनराजे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब. मवियासोबत आघाडी नाही तर उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी नाही, प्रकाश आंबेडकर यांची निर्वाणीची भूमिका, तर 26 मार्चला वंचित पुढची दिशा ठरवणार. वंचितकडून कोल्हापुरात शाहू महाराज यांना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा. मुंबईच्या रणजी क्रिकेटपटूंची चांदी, एमसीएकडून रणजी खेळाडूंना बीसीसीआय इतकंच मानधन देण्याचा मोठा निर्णय. आणि कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात, 13 उत्सव मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा, तर शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे रवाना. रेल्वेच्या भूखंडामुळे धारावी पुनर्विकासात अडसर, तर भूखंड ताब्यात न मिळाल्यानं पुनर्विकासाच्या कामाला उशीर, भाडेपट्ट्यापोटी आता रेल्वेला 3,600 कोटी रुपये देणं गरजेचं. काँग्रेसच्या 4थ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम, चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर लढण्यास आग्रही, मात्र तोडीस तोड असलेला उमेदवार देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची मागणी. राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हाची जाहिरात प्रसिद्ध, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जाहिरात प्रसिद्ध, तर चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत खुलासा. सोलापुरात ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार आपल्या कार्यकर्त्यांसह करणार ठाकरेंच्या पक्षात पक्षप्रवेश. मुंबईच्या मध्य रेल्वेवरती माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन मार्गावरती आज घेतला जाणार मेगा ब्लॉक, तर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत असणार मेगा ब्लॉक. रेल्वेच्या भूखंडामुळे धारावी पुनर्विकासाच्या कामात अडसर, भूखंड ताब्यात न मिळाल्यानं पुनर्विकासाच्या कामाला उशीर, तर भाडेपट्ट्यापोटी आता रेल्वेला 3,600 कोटी रुपयांचा दंड हा देणं गरजेचं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 31 मार्च नंतर देखील अनिश्चित काळासाठी कांदा निर्यात बंदी कायम, देशांतर्गत बाजारात कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय. राज्यातील काही भागात तापमान 39 अंशांवर, तर होळीनंतर कडक उन्हाची काहिली जाणवणार, पुढचे 2 दिवस काळजी घेण्याचं हवामान खात्याचा आवाहन. मुंबईतील घरांच्या विक्रीतून म्हाडा मालामाल, घरांच्या विक्रीतून म्हाडाला गेल्या 6 महिन्यात तब्बल 391 कोटी महसूल. दिल्लीतील आपचे कार्यालय सर्व बाजूंनी सील, या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल, आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांचं वक्तव्य. केजरीवाल यांना अटक होताच पत्नी ऍक्शन मोडवरती, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सुनीता केजरीवाल यांच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.